मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली. उपचार घेण्यास जरांगे यांचा नकार. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस असल्याने त्यांची तब्येत खालावली आहे. सगे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषण करीत आहेत. दरम्यान जरांगींची तब्येत पाहता त्यांना उपचाराची गरज आहे. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी विनंती केली असता जरांगींनी स्पष्ट शब्दात नकार दिलाय अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी दिली. आज सकाळपासूनच थोडीशी प्रकृती खालवलेली आहे. आज पोषणाचा चौथा दिवस आहे. तर त्या अनुषंगाने त्यांचं जे बीपी पल्स आणि रेग्युलर जी तपासणी करत असतो ते सकाळी बीपी त्यांचा बराचसा खालवलेला होता. 84/54 म्हणजे खालची व्हॅल्यू बरीचशी कमी होती. त्याच्यानंतर परत एकदा आता शुगर ब्लड शुगर आली रक्तातली त्याची बघण्यात आली तर ती पण 70 झालेली आहे. म्हणजे ही बरीचशी खालच्या साईडला आलेली आहे. तर त्याच्यासाठी त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता आहे. आम्ही वारंवार त्यांना विनंती करतोय. सगळे आमची डॉक्टरांची टीम आहे, फिजिशियन आहेत, एक्सपर्ट आहेत, सिव्हिल सर्जन साईडची त्यांच्याकडची पण टीम आलेली आहे आणि आमचे वैद्यकीय अधिकारी इथे 24 तास उपलब्ध आहेत. परंतु त्यांच्या विनंतीला त्यांनी आमचा नकार दिलेला आहे तुर्तास तरी. तरी बघूयात प्रयत्न करून काय उपचार आपण त्यासाठी उपचाराची काय दिशा ठरवता येईल.